एक छोटासा मुलगा होता शाळेमध्ये गेला आणि त्याने त्या ठिकाणची पेन्सिल चोरून आणली आईला दाखवली आईने आईला उलट बरं वाटलं माझ्या मुलानं पेन्सिल चोरून आणली त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत गेला पेन चोरून आणला आईला अजून बरं वाटलं त्यानंतर पुन्हा शाळेत गेल्यानंतर त्यानं वह्या पुस्तकं चोरून आणली आईला अजूनही बरं वाटलं त्यानंतर त्या मुलानं दप्तर चोरायला सुरुवात केली त्यानंतर अजून काय काय चोरायला सुरुवात केली त्यामुळे त्याला शाळेतनं बाहेर काढला त्यानंतर तो चोरी करायला लागला बाहेर चोऱ्या करायला लागला आणि मग लोकांच्या दरोडे घालायला लागला लोकांच्या घरावरती आणि दरोडे घालता घालता तो खून करायला लागला आणि मोठा दरोडेखोर झाला त्यानंतर पोलिसांनी पकडलं न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली आणि शेवटची इच्छा काय आहे ती विचारली त्यावेळेस त्याने सांगितलं की मला माझ्या आईला भेटायचं आहे आणि नंतर त्याची म्हातारी आई आता तिचं वय झालं होतं हाही मोठा झाला होता त्यामुळं ती म्हातारी आली रडत रडत आली कारण तिचं लाडकं लेकरू आता फाशीला जाणार होतं ती आई रडत त्याच्या जवळ आली पोराच्या हातामध्ये बेड्या होत्या तसाच बेड्याचा हात त्यानं तिच्या गळ्यामध्ये घातला आणि तिला स्वतः अगोदर फाशी दिली आणि मरताना तिच्या कानात एवढंच बोलला की आई जर तुम्हाला लहानपणीच अडवलं असतं तर आज मी दरोडेखोर झालो नसतो नमस्कार आज आपण जाणार आहोत सोलापूरला सोलापूरच्या माढ्यामधलं लवळ नावाचं गावा, एक गाव आहे त्या गावात त्या गावाच्या शिवारामध्ये एक जोशी वस्ती आहे एका बाजूला आणि त्याच एका बाजूला एका झुडपाखाली एक जळालेल्या अवस्थेतला मृतदेह लोकांनी पाहिला आता ज्यावेळेस लोकांनी पाहिला त्यांच्या चुळबुळ सुरू झाली आणि मग त्यांनी त्या गावचे जे पोलीस पाटील होते चंद्रकांत लोकरे यांना बोलवलं मग ते पोलीस पाटील तिथं आले त्यांनी ते बघितलं त्यानंतर ते पोलीस पाटील कुरडवाटी कुरडवाडीला गेले कुर्डुवाली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यामध्ये आणि तिथं पोलीस निरीक्षक होते रवींद्र डोंगरे त्यांना भेटले आणि त्यांना हे सगळं सांगितलं आणि मग पोलिसांची एक टीम आहे ती टीम रवाना झाली आता या टीममध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रेसाहेब होते त्यानंतर उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे होते त्यानंतर हेड कॉन्स्टेबल प्रवीण दराडे सागर गवळी अशपाक शेख भीमराव देवकर आणि दत्तात्रेय सोमवाड यांची ही जी टीम आहे ती टीम त्या ठिकाणी गेली ज्या ठिकाणी मृतदेह होता त्यानंतर गावकऱ्यांच्या आणि पोलिसांनी एकत्र येऊन तो होते, ते जे झुडूप होतं ते बाजूला केलं तो मृतदेह बाजूला आणला आणि मग त्या मृतदेहाची जी तपासणी आहे ती तपासणी करायला सुरुवात केली तर त्यांना हे आढळलं की त्या मृतदेहावरती असा वार झालेला आहे चाकूने किंवा काहीतरी तीक्ष्ण हात्यारांनी त्याच्यावरती वार झालेला आहे त्यानंतर त्या मृतदेहाच्या खिशामध्ये त्यांना पाच हजार रुपये सापडले पण त्या पाचशे पाचशेच्या नोटा होत्या पण त्या जळालेल्या होत्या त्याचबरोबर ती तो जो मृतदेह आहे त्या मृतदेहाच्या डाव्या हाताचे तीन बोटं आहेत मधली ती बोटं नव्हती त्या त्या ठिकाणी तर अनेकांना असं वाटलं की ती ही ज्यावेळेस त्याचा खून करत होते त्यावेळेस ती बोटं तुटलेली असतील आणि हे सगळं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत होते फोटो काढून घेत होते किंवा बाकी इकडं कुठं काय पडलं आहे काय पुरावे सापडतायत का या पद्धतीचा तपास सगळं पोलिसांच्या माध्यमातून चालू होता त्यानंतर मग या गोष्टीची फिर्याद नोंदवली गेली म्हणजे हे जे पोलीस पाटील होते चंद्रकांत लोकरे यांनीच फिर्याद दिली आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये किंवा सोशल मीडियाचा वापर करून ते लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं आता या सगळ्यांमध्ये सामान्य माणसाची नजर आणि पोलिसांची नजर याच्यामध्ये प्रचंड फरक असतो म्हणजे पोलिसांची निरीक्षण क्षमता म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो की ज्या वेळेस या ठिकाणचे जे अधिकारी होते पोलीस निरीक्षक होते सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब यांनी बघितलं की त्या डाव्या बोटाची डाव्या हाताची तीन बोटं जी आहेत ती तुटलेली आहेत तर ज्यावेळेस बाकीची लोकं पाहत होती त्यावेळेस त्यांना वाटलं होतं की हा खून चाललेला असताना ही बोटं तुटलेली आहेत पण ज्यावेळेस केंद्र साहेबांनी बघितलं की अरे ही बोटं एकतर ती जन्मजात नसतील किंवा ती अगोदर तुटलेली असतील पण हा खून होताना ती बोटं तुटलेली नाहीत याचा अर्थ या माणसाला ही तीन बोटं अगोदरपासूनच नव्हती हा कयास या पोलिसांच्या टीमनं केंद्रसाहेबांनी लावला आणि मित्रांनो ही निरीक्षण क्षमता याच्यावरच मृतदेहाची ओळख पडली म्हणजे ज्यावेळेस त्यांनी हे सगळं वर्णन जे काही मृतदेह आहे त्याचं वर्णन किंवा आणि त्याचबरोबर ती हे तीन बोटं या तीन बोटावर या गोष्टीचं त्यांनी सोशल मीडियामध्ये हे पसरवलं प्रसारमाध्यमातनं पसरवलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी भालगावमधली काही मंडळी भालगाव बार्शी तालुक्यातलं भालगावमधली काही मंडळी ही पोलिसांना भेटायला आली आणि त्यांनी सांगितलं की या पद्धतीचं वर्णन किंवा तीन बोट नसलेली व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव आहे कृषी सहाय्यक अधिकारी अंगद घुगे। त्यानंतर मग ती जी मंडळी आली होती नातेवाईक असतील किंवा बाकीची गावातली मंडळी असतील मग मं त्या मंडळींना हा मृतदेह दाखवला मग त्या लोकांनी ते जे काही बोटं असतील ती बोटं तुटलेली किंवा बाकीचा चेहरा पेहराव किंवा बाकीचं अंगकाठी वगैरे पाहून त्यांनी ओळखलं की हे घुगेसाहेब आहेत त्यानंतर मग पोलीस घुगेसाहेबांच्या घरी पोहोचले घरी पोचल्यानंतर त्यांच्या पत्नीला विचारलं की साहेब कुठं आहेत त्यांनी सांगितलं चौदा जानेवारीपासून साहेब घरी आलेले नाहीत त्यानंतर मग पोलिसांचा अजून डीपमध्ये तपास सुरू झाला मग या साहेबांना मारलं कोणी त्यांचे विरोधक कोण होते किंवा त्यांना कोण असं आहे की जे त्यांना संपवू शकतं हा सगळा तपास नंतर साहेबांचा सा फोन नंबर घेण्यात आला आणि त्या त्यांची कॉल डिटेल्स वगैरे सगळं कोणाला फोन केले कोणाचे फोन आले हे सगळ्या तपासाला सुरुवात झाली आणि नंतर मग पोस्टमॉर्टम वगैरे झालं तपासण्या वगैरे झाल्या आणि त्यानंतर हा मृतदेह हा त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला मृतदेहावरती अंत्यसंस्कार झाले पण अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचा जो मुलगा होता तो मुलगा हा अस्वस्थ व्हायला लागला किंवा त्याला त्रास व्हायला लागला आणि म्हणून त्याला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आता मुलाचं वागणं एक लक्षात घ्या मी मागाशी सांगितलं पोलिसांची निरीक्षण क्षमता आणि या ठिकाणी सुद्धा पोलिस त्यांच्या घरच्यांच्यावरती नजर ठेवून होते आजूबाजूला नजर ठेवून होते कोण कसं वागतं आहे कोण कसं बोलतं आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवून होते आणि त्यांची नजर त्यांच्या मुलावर सुद्धा होते पोलिसांचा संशय त्या मुलावरती होता का तर वागणं बोलणं आणि पोलिसांची निरीक्षण क्षमता या गोष्टींमुळे पण ते पडलं आजारी दवाखान्यामध्ये त्याला काही विचारता येणार जोपर्यंत ते बरं होत नाही तोपर्यंत त्याला काही विचारता येणार नाही पण पोलीस काही हातावरती हात धरून बसणार नाहीत मग ना, पोलिसांनी काय केलं आहे दुसऱ्या बाजूने इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली मग त्यांना बार्शीमध्ये एक स्कॉर्पिओ सापडली आणि त्या स्कॉर्पिओचं निरीक्षण केल्यानंतर त्या स्कॉर्पिओवरती पण रक्तमध्ये आत रक्ताचे डाग सापडले आणि मग ते रक्ताचे डाग मग त्याची तपासणी केली यांच्या रक्ताची तपासणी केली आणि या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी जमा करायला सुरुवात केली त्यानंतर ही पोलीस टीम मग अशी मी ज्या पोलीस टीमचं तुम्हाला नावं सांगितली ती पोलीस टीम आणि अन्य काही पोलीस हे भालगावला गेले बार्शीला गेले उस्मानाबादला गेले पुण्याला गेले लवळला गेले एवढ्या सगळ्या ठिकाणी ते फिरून आले सगळीकडं चौकशी केली गावात चौकशी केली शहरात चौकशी केली सगळीकडं चौकशी करून सगळे पुरावे जमा करून ही सगळी मंडळी वाट बघत होती आता हे कधी बरं होते त्यानंतर काही दिवसानंतर ते बरं झाले बरं झाल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला बोलवलं आता पोलीस स्टेशनला बोलवल्यानंतर त्याची पोलि चौकशी सुरू झाली आता चौकशी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी विचारलं सांग काय झालं कसं झालं कुठं झालं कधी झालं कुणी केलं आता हे सगळं ऐकलं त्याने नानाचाच पाडा नाही सर मला हे माहीत नाही मला असं मला तसं आमक तमक सांगायला सुरुवात केली त्यानंतर मग पोलिसांनी एकतर कैली गोष्ट पोलिसांनी इतक्या दिवस काय करत पोलिसांनी एवढे सगळे पुरावे जमा केले होते त्याशिवाय तर काही त्याला हे इथं आणणार नाहीत त्यामुळे मग त्यांनी सांगितलं बाळा आम्ही इतक्या दिवस पुरावे जमा करत होतो उगच तुला इथं आणलेलं नाही त्यामुळे तू गप गुणाने सांग पण तरी ते सांगायला तयार होईना काहीच बोलायला आहे मला काहीच माहीत नाही मला काहीच माहीत नाही नंतर मग पोलिसांनी त्यांचा खाक्या बाहेर काढला खाक्या दाखवल्यानंतर मात्र मग हे पोरग पोपटासारखं बोलायला लागलं आणि मग हा सगळा प्लॅन काय होता कशा पद्धतीने मारण्यात आलं आणि का मारलं या गोष्टीचा उलगडा झाला बार्शी तालुक्यातलं भालगाव नावाचं गाव आहे त्या गावामध्ये अंगद घुगे हे राहतात ते कृषी सहाय्यक अधिकारी होते त्यानंतर त्यांची पत्नी जयश्री ही ग्रामसेविका आहे आणि ती रुई आणि राजन ही जी दोन गावं आहेत त्या गावातली ग्रामसेविका होती त्यांना एक मुलगी होती त्यांना एक मुलगा होता मुलाचं नाव आहे विशाल आणि दोघंही कॉलेजला जात होते आणि मुलगा हा विशाल हा मुलगा विशाल घुगे हा पुण्यामध्ये होता पुण्यामध्ये त्याचं इंजिनिअरिंग चालू होतं आता बघा आई सरकारी अधिकारी बाप सरकारी अधिकारी घरामध्ये अगदी सुखी संपन्न असं प असा परिवार त्यामुळे पैशाची काहीच कमी नाही फक्त हिकडून फोन लावायचा मला पैसे पाहिजेत पैसे येणार फोन लावायचा पैसे पाहिजेत पैशाचा पाऊस पडत होता याला काय पैशाची कमी नव्हती आणि ज्या वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळायला लागतात किंवा गरजेपेक्षा जास्त पैसे मिळायला लागतात त्यावेळेस मग वाट वाक वाट जी आहे ती वाकडी तिकडी व्हायला लागते आणि मग माणूस भरकटायला लागतो आणि मग याला वाईट नाद लागले याला ह्या वाईट गोष्टी करायला लागला वाईट लोकांच्या संगतीमध्ये जायला लागला आणि अनेक अशा गोष्टी बापाच्या कानावरती जायला लागल्या आता मला सांगा कोणता बाप आहे की जो बाप आपला मुलगा वाईट वागतो आहे आणि तो बाप त्या गोष्टी कानाच्या पाठीमागं टाकेल जाऊ दे मरू दे नाही तो बाप त्याला अडवणार आहे त्याला सांगणार आहे की बाबा हे ते चुकीचं आहे त्यामुळे ते वडील हे त्या मुलाला समजून सांगत होते की बाळा हे करणं चुकीचं आहे तुला इंजिनिअरिंग करायचं आहे तुला इंजिनिअरिंगसाठी काय पैसा लागतो आहे ते सांग तुझ्या शिक्षणासाठी काय पैसा लागतो आहे ते सांग तुझ्या खाण्यासाठी तुझ्या कपड्यासाठी काय लागतं आहे ते सांग पण बाकीच्या गोष्टी तू ज्या करतोय त्या चुकीच्या आहेत कारण आता जर त्या गोष्टी करत राहिलाच तर तुझं करिअरवरचं लक्ष दूर जाईल आणि तुझं करिअर होणार नाही आम्ही जसे अधिकारी आहोत आम्ही सरकारी अधिकारी आहोत त्या पद्धतीने तुला काही अधिकारी व्हायचं आहे तुला काहीतरी तुला, तुला यश मिळवायचं आहे करिअर करायचं आहे बाप त्याला समजून सांगत होता आता बापानं काही सांगितलं की हा पोरगा आईला सांगायचा आणि मग आईच्या बापांच्यामध्ये भांडणं लागायचे आणि मग ती आई मुलाला मदत करायची बापाने पैसे नाही दिले की आई पैसे द्यायची आणि मग वडील त्या आईला ओरडायचे की मुलगा चुकीच्या मार्गाने चाललाय त्याला आता जर तू पैसे जास्त देत राहिलीस तर तो अजून वाईट मार्गाला जाईल पण हे आईला काय पटत नव्हतं माझं लेकरून माझं पोरग आणि ते पोरग सांगल त्या पद्धतीनं आणि त्या पोरानं सांगितलं की मला मोबाईल घ्यायचा आहे मोबाईल घे वडिलांनी विरोध केला तुला मोबाईल घ्यायचा आहे ना फोन येईल आणि जाईल अशा पद्धतीचा मोबाईल घे आणि मोबाईलवरती लक्ष देण्यापेक्षा तू तुझ्या अभ्यासावरती लक्ष दे मग पोराने आईला सांगितल्यानंतर मग बापलेखांची माय बा नवरा बायकोची भांडणं झाली आणि त्याच्यानंतर बायकोनं त्याला पंचा पोराला पंच्याहत्तर हजाराचा मोबाईल घेऊन दिला ज्या पोराला एक रुपया कमवायची अक्कल नाही त्या पोराला पंच्याहत्तर हजाराचा मोबाईल दिला नंतर त्या पोराला गाडी पाहिजे होती बरं तुला जाण्या येण्यासाठी गाडी पाहिजे तर ठीक आहे ना गाडी तीस चाळीस हजार पन्नास हजार रुपये मिळून जाते दीड पावणे दोन लाखाची गाडी याला घेऊन दिली आईने बाप विरोध करतोय आई त्याला सपोर्ट करते बाप विरोध करतोय आई त्याला सपोर्ट करते आणि पोरग वाया चाललेलं आहे पोराची इतके भूत माहिती बापाला कळते आणि याच्यावरून बापले माईलेकांच्या याच्यावरून बापाची आणि आईची भांडणं होत आहेत की तू पोराला बिघडवतेस तुझ्यामुळे पोरग बिघडवते आई का ऐकायला तयार नाही तिच्याकडेही भरपूर पैसा त्यामुळे ती ह्याला विचारत नव्हती आणि मग ह्यांच्यामध्ये ही जे तंटा सुरू होता आणि मग हा बाप वैतागला कारण त्याला दिसत होतं माझं पोरग वाईट मार्गाला चाललंय त्याला आई साथ देते पोराला समजून सांगितलं पोरग ऐकत नाही बायकोला समजून सांगितलं बायको ऐकत नाही का तर ती स्वतःच्या पायावरती उभी होती आणि पोरग तिचं ऐकत होत मग काय करायचं मग त्यांनी काय केलं एक त्यांचे जे पाहुणे मंडळी होते त्यांना बोलवलं ते चार दोन मंडळी असतील त्यांना बोलवलं आणि त्यांच्या समोर आपली आगतिकता स्पष्ट केली बघावं म्हटले मी हे मुलगा असा असा वागतोय आणि मी त्याला अडवण्याचा प्रयत्न करतोय तो ऐकत नाही ही त्याला पैसे देते ही त्याला सपोर्ट करते माझ्या पोराचं करिअर बर्बाद होते आणि हे आईच्या कसं लक्षात येत नाही आई एवढी प्रेमामध्ये आंधळी झाली आहे का तर मग उलट ह्या सगळ्यांनी आता इथं आपल्या गावामध्ये राहिलं पाहिजे करिअर करा शिक्षण घ्या पण वाईट मार्गाने जाऊ नका बापाची इच्छा होती बाप त्यासाठी आडवत होता आणि त्या ठिकाणी मग आईनं आणि मुलानं मान खाली घातली नाही तुम्ही म्हणता येते बरोबर आहे पाहुण्यांच्या समोर लोकांच्या समोर नातेवाईकांच्या समोर सांगितलं की नाही तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने करू आम्ही अशा पद्धतीनं वागणार नाही आणि वडिलांना तो शब्द दिला शब्द दिल्यानंतर मग ते पाहुण्यारावेळी गेले गेल्यानंतर मात्र आईच्या आणि मुलाच्या मनामध्ये प्रचंड राग की यांनी लोकांच्या समोर आमचा अपमान केला आणि आमच्या सुखामध्ये आमच्या आनंदामध्ये हा बाप हा रोडा आहे हा बाप आम्हाला विरोध करतो आहे त्या पोराला वाटत होतं की माझा बाप हा माझा सगळ्यात मोठा एक नंबरचा शत्रू आहे कारण तो बाप मला माझी जवानी जगू देत नाही मला कॉलेज जीवन जगू देत नाही मला मित्रांच्यात फिरून देत नाही किंवा मला जे काय आता त्याला जे जे वाटतं की ह्या गोष्टी करायला पाहिजेत त्या ठिकाणी मग किती पैसा खर्च झाला तरी चालेल त्या ठिकाणी मजा केली पाहिजे ह्या गोष्टी बापाचं म्हणणं हेच होतं तो करिअरसाठी काय पैसा लागतोय ते घे पण ह्या गोष्टीसाठी नाही त्यामुळे त्याला बाप हा त्याचा एक नंबरचा शत्रू वाटत होता आणि ती जी आई आहे त्या आईला आपल्या मुलाचंच खरं वाटत होतं ती मुलाच्याच बाजू आहे मु... आता या तरुण वयात जर मुलांनी असं नाही वागायचं तर मग कधी वागायचं मग त्यांना आपण आपण पैसे नाही द्यायचे तर कुणाला आणि कुणासाठी कमवतोय आपण आपल्या मुलांसाठी कमवतोय त्यामुळे मग त्याला काय पाहिजे ते आई द्यायची आणि ह्याच्यातनं वाद होता आणि मग ह्या ज्यावेळेस ही मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर मग ह्या माई लेखांना याचा इतका राग आला ह्याने आमच्या सगळ्यांसमोर अपमान केला ना म्हणले याला धडा शिकवायचा त्यानंतर मग त्या आईनं मुलाला सांगितलं म्हटली याला संपवल्याशिवाय आपण दोघंही सुखी राहू शकत नाही तू तु तुझ्या मनानं जगू शकत नाही मी माझ्या मनानं जगू शकत नाही कारण हा बाबा जिवंत आहे हा गेला पाहिजे हा संपला पाहिजे आणि मग ह्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करायला लागले तरी चालतील पण हा संपला पाहिजे हा जो विशाल आहे त्या विशालचा बार्शीतला एक मित्र होता विकी शिंदे आणि दुसरा लवळचा एक मित्र होता अतुल गांधले या दोघांच्या मदतीनं विशालने प्लॅन केला बापाला संपवायचा आणि तो आईला सांगितला आणि या लोकांना बापाला मारण्यासाठी आईकडून दहा लाख रुपये घेतले तिने दहा लाख रुपये द्यायची तयारी ठेवली पण ह्याला संपवलं पाहिजे आणि मग या लोकांनी दोन वेळा त्या बापाला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी ट्रॅप रचला त्याच्यासाठी प्लॅन केला पण त्या दोनही वेळी हा बाप वाचला पण तिसऱ्या वेळी मात्र यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये जाळ्यामध्ये तो बाप अडकला आणि त्याला मारण्यात आलं त्याचा खून करण्यात आला बापाचा खून झाल्यानंतर पोरानं आईला फोन केला आहे आणि सांगितलं आई काम फत्ते झालंय ही सगळी स्टोरी त्या मुलाच्याकडून आणि बाकीच्या गोष्टींकडून पोलिसांना समजली यातील जे पुरावे होते ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या पोलिसांनी जमा केल्या आणि त्यानंतर ही जी जयश्री आहे तिला अटक करण्यासाठी पोलीस गेले तोपर्यंत तिला कळून चुकलं होतं की आता आपला भांडाफोड झालेला आहे आणि ती पळून जायच्या तयारीत होती पण ती पळून जात असतानाच पोलिसांनी अटक केली मित्रांनो या ठिकाणी पोलिसांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं कोणताही पुरावा नसताना किंवा काहीही नसताना ज्या पद्धतीनं पोलिसांची निरीक्षण क्षमता होती ज्या पद्धत पद्धतीनं पोलिसांनी हे सगळं केलं या पाठीमागं जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील अप्पर अधीक्षक अतुल झेंडे आणि उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल हिरे हे जे वरिष्ठ अधिकारी होते ते वरिष्ठ अधिकारी या सगळ्या गोष्टींवरती वॉश ठेवून होते आणि आहेत म्हणजे या सर्व पोलीस टीमला या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रचंड साथ दिली किंवा सूट दिली आणि त्यामुळे हे सगळं हा सगळा तपास लागला आणि आपल्यासमोर हे प्रकरण उघड झालं आता न ज्या वेळेस अजूनही याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशन चाललेली आहे अजूनही काही पुरावे समोर येत आहेत आता याच्यामध्ये काय अपडेट असतील तर त्याही मी तुम्हाला नंतर कळवेलच पण आत्ता आपल्यासमोर जे वर्तमानपत्रामध्ये आलं किंवा जी मी पोलिसांशी चर्चा केली किंवा मला बाकीच्या माध्यमातून ज्या गोष्टी समजल्या त्या या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पण आता या सगळ्या स्टोरीवरून मी सुरुवातीलाच याच्यात नाव दिलेलं आहे लाडाचा किडा या महाराष्ट्रामधली अशी काही मुलं आहेत जी कमवा आणि शिका करतात आणि पैसे कमवतात हा कुठेतरी भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत दहा बाय दहाच्या खोलीत राहत आहेत कुठेतरी हॉस्टेलमध्ये राहत आहेत आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करतायत आणि असं एका बाजूला ही मुलं आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही अधिकाऱ्यांची मुलं आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे दोन आणि ह्या सगळा पैसा ही लोकं दोन नंबरच्या पैशामध्ये दोन नंबरच्या गोष्टीमध्ये आहेत अशा पद्धतीने करतायत ह्या पोरांना पैशाची किंमत नाही आई बापांकडून पैसा येतोय घ्या पैसा येतोय घ्या आणि आईवडिलांनाही या गोष्टीची जाणीव नाही आहे की आपण आपल्या मुलांना पैशाची किंमत कळून दिली पाहिजे त्या मुलांना उपाशी राहणं काय असतं त्या मुलांना कष्ट करणं काय असतं त्या मुलांना स्ट्रगल काय असतं त्या मुलांना नकार काय असतो या गोष्टी सुद्धा कळल्या पाहिजेत पण या गोष्टी ही जी मंडळी आहेत ही जी हाय लेवलची मंडळी वरिष्ठ पातळीवरची मंडळी त्यांच्या मुलांना नसतं आणि त्यामुळे असल्या गोष्टी घडतात अरे जर बाप त्या मुलावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता तर त्या ती आई त्याला सपोर्ट करत होती म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपला मुलगा वाहवत जातोय आपला मुलगा चुकीच्या मार्गाला जातोय हे आईला दिसत असून सुद्धा ती आई डोळ्यावरती पट्टी बांधून आंधळी झाल्यासारखी ते सगळं त्याला सपोर्ट करत होते आणि वडील त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतायत कशासाठी करत होते त्या वडिलांचा याच्यामध्ये स्वार्थ काय होता मुलानं करिअर करावं पुढं जावं त्या त्याचं भलं व्हाय होईल याच्यासाठी ते करत होते असं असतानाही त्या मुलाला तेच वडील शत्रू वाटत होते आणि आपल्याला किंवा आपल्या, कि आपल्या स्वातंत्र्यावरती दगा गदा येते आणि म्हणून ही स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली स्त्री ही स्वतः ग्रामसेविका आहे हिला नवरा शत्रू वाटत होता आणि त्याच नवऱ्याची सुपारी ही देते आणि स्वतःच्या बापाला हा मुलगा मारतोय मग विचार करा आत्ताचे संस्कार गेले कुठं आणि म्हणून माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांचे किंवा आपल्या जीवलगांचे लाड अवश्य करावेत पण ते लाडावले जाऊ नयेत आणि असं असतानाही त्याला वास्तवाची जाणीव करून दिली पाहिजे त्याला पैशाची किंमत कळली पाहिजे त्याला कष्टाची किंमत कळली पाहिजे तर अशा गोष्टी घडणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही त्याच्यावरती संस्कार कसे करतोय तेही आम्ही बघितलं पाहिजे त्याच्यासमोर आम्ही कोणता आदर्श ठेवतोय हेही आम्ही बघितलं पाहिजे जर तुमच्या मुलाच्या समोर छत्रपतींचा आदर्श असेल तर तो मुलगा कधी बापाच्या समोर तोंड वर करून बोलणार नाही आईला कधी उलटा बोलणार नाही बन तुमच्या मुलांच्या समोर कोणाचे आदर्श आहेत तुम्ही विचार करा विचार करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा या ठिकाणी एक मेल ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावरती जर तुमच्याकडे कोणती स्टोरी असेल आणि काही इमेज असतील तर मला त्या मेलवरती सेंड करा आता पुढे येणाऱ्या स्टोरीमध्ये त्याचा मी वापर करण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र